आर्णी शहरातील देऊरवाडी पुनर्वसन येथील मागच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये 7 जानेवारीला सकाळी 10:00 सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. लोकांना ही माहिती मिळताच आर्णी शहरामध्ये चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांना याबाबतीत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या मृतक महिलेची ओळख अजूनपर्यंत पटलेली नाही. या महिलेचे अंदाजित वय 40 वर्षे इतके आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या खेड्यावर याबाबतीत माहिती दिली आणि या महिलेची ओळख पडताच त्यांच्या परिवाराला मृतदेह देण्यात येईल असे सांगितले. पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बावीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली API खलसे आदी पोलीस करत आहेत. आज दिनांक 7/1/2020 रोजी अंदाजे 10 ते 7:30 दरम्यान नगर परिषद आर्णीची जी विहीर आहे देऊरवाडी पुनर्वसन एरियामध्ये बॅक साईडला, त्या विहिरीत एक अंदाजे 40 वर्षाची मृत महिलेचे प्रेत तरंगताना दिसले. अशा खबरीवरून आम्ही मार्ग दाखल केलेला आहे. सदर महिलेचे महिला संबंधाने तेथील विहिरीत संबंधाने घटनाचा पंचनामा करण्यात आलेला असून अनोळखी महिलाची अजून ओळख पटलेली नाही आहे आणि त्या संबंधाने आजूबाजू जेवढी खेडेपाडे आहे तिथे माहिती पाठवलेली आहे. माहिती करताच त्या महिलेची ओळख पटताच पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. News 15 मराठीसाठी इरफान रजा आर्णी यवतमाळ.